माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार, मी मनोहर बसवंते आपल्या पुढे कविता सादर करत आहे। कवितेचे शीर्षक आहे उसीत झिरपलेल्या अश्रुरूपी भावना। दिवस जातो रे लेकरांच्या गडबडीत, दिवस जातो रे लेकरांच्या गडबडीत, आई बाबा आणि घराच्या जबाबदारीत। दिवस जातो रे लेकरांच्या गडबडीत, आई बाबा आणि घराच्या जबाबदारीत, पण तुझ्या धुंद मोहकत्या आठवणीने रात खायला उठते तू जवळ नसल्याने। पण तुझ्या धुंद मोहकत्या आठवणीने रात खायला उठते तू जवळ नसल्याने। रोजच ऐकते बातम्यात, रोजच ऐकते बातम्यात, वाचत असते पेपरात, यांचे चार मेले त्यांचे आठ। वाचून आग लागते उरात, कसं मन लागेल तुझ्याशिवाय संसार करताना। काळीज माझं बंदूक आणि गोळ्यांशी खेळताना, मैत्रिणी म्हणती किती सुखात आहे, मैत्रिणी म्हणती किती सुखात आहे, नवरा हिचा नोकरीला, त्यांना कसं सांगू तुझ्या काळजीने जीव असतो सतत टांगणीला। आई बाबाही म्हणती भलं झालं पोरीचं, कसं सांगू दुःख सगळ्यांना माझ्या अंतरीचं। फटाक्यांचा आवाज मला एकदाच आवडला, फटाक्यांचा आवाज मला एकदाच आवडला, जेव्हा तू घोड्यावर बसून मांडवात आला। आता आवाज होता कधी फटाक्यांचा, धडधड काळजात वाढते। आता आवाज होता कधी फटाक्यांचा, धडधड काळजात वाढते, उरी उगीचच अस्वस्थता दाटते। मग ही लाखो दिव्यांनी उजळून निघणारी दिवाळीही नकोशी वाटते। मला तुझा खूप अभिमान वाटतो, मला तुझा खूप अभिमान वाटतो, तू भारत मातेचे रक्षण करतो। जाऊ दे घरची काळजी तू करत नको जाऊ, जाऊ दे घरची काळजी तू करत नको जाऊ, घेते सांभाळून मी आई बाबा मुलं दीर आणि जाऊ। आणि हो फोन करत जा आठवण, आणि हो फोन करत जा आठवण, माझ्यासारखेच तुझे आई बाबा पण पोखरून गेलेत रे तुझ्या काळजीनं। आपलं पिल्लू मोठेपणी सैन्यात जायचं म्हणते, आपलं पिल्लू मोठेपणी सैन्यात जायचं म्हणते, त्याला जमेल। बायको म्हणून सहन केले फटाक्यांचे आवाज, बायको म्हणून सहन केले फटाक्यांचे आवाज, आई म्हणून मला ती पेलेल। सांगायचेच राहिले आपले गुपित, सांगायचेच राहिले आपले गुपित, मी सगळं साठवून ठेवलं आहे काळजाच्या कुपीत। तू आलास की खूप भांडायचे, तू आलास की खूप भांडायचे, ओठांनी ओठावर सांडायचे। लवकर ये मन धीर आता धरेना, गलबलून गेले आहे तुझ्या आठवणीचे काहूर मांडताना। तुला दाखवायचे आहेत उसीत झिरपलेल्या माझ्या अश्रुरूपी भावना, तुला दाखवायचे आहेत उसीत भिजलेल्या माझ्या अश्रुरूपी भावना। धन्यवाद।